देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटे चपारी. हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जसजसा पंढरपूरच्या वारीचा रंग वाढत जातो तस तसे वारकरी तहान भूक हरपून वारीत सामील होतात. भय, भूक आणि निद्रा या माणसाच्या साहजिक गरजा, यांच्यावर नियंत्रण ठेवणं अतिशय अवघड पण तितकंच आवश्यक. भटकणाऱ्या मनावर जर अंकुश ठेवायचा असेल तर त्यासाठी संत परंपरेने अतिशय साधा आणि सोपा उपाय सांगितलाय, नामस्मरण आणि उपासना. या गोष्टीचा अतिरेक टाळायचा असेल तर मन अशा ठिकाणी गुंतवायचं जिथे फक्त चांगले विचार आणि संतांचा सहवास असेल. आणि याला उपाय म्हणजे कीर्तनाच्या गजरात आधीन व्हायचं. आणि ते कसं करायचं याचबद्दल आज आपण ऐकणार आहोत आजच्या आपल्या भागात. आजचे आपले कीर्तनकार आहेत चिपळूण रहिवासी हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण, 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 हरे जय जय राम. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तीन विन जीवा सुख नोहे, ए रती माई के दुखाचे जनती, ए रती माई के दुखाचे जनती. नाही आदि अंति अवसान, अविनाश करी आपुलिया ऐसी, अविनाश करी आपुलिया ऐसी. लावी मना पिसे गोविंदाचे, ए रते मायके दुखाचे जनती, ए रते मायके दुखाचे जनती. नाही आदि अंति अवसान, तू का म्हणे एक मरणाची सरी, तू का म्हणे एक मरणाची सरी. उत्तमची उरे कीर्ती मागे, ये रती माई के दुखाची जनते, ये रती माई के दुखाची जनती. नाही आदि अंति अवसान,
रखुमारियो जय जय विठोबा रखु भजन करा जय हो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आए पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरिओम विठ्ठल विठ्ठल जय हो टाळी बाजवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुखनो हे एरती माईके दुखाची जनती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे एरती माईके दुखाची जनती नाही आदी अंती अवसान तुका म्हणे एक मरणाची सरे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुखाची जनती नाही आदि अंती अवसान विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की गौ माता की जय गंगा माता की जय भारत माता की जय विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं मृजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यरासी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वरासी महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारु Oh,
ऋषीमुनींच्या तपश्चरणे, साधुसंतांच्या तत्वज्ञानाने आणि भगवंताच्या पदस्पर्शाने पुनितांनी पावन झालेली ही भारतभूमी, ज्या भारतभूमीमध्ये जपी तपी योगी संन्याशी यांनी स्वतःचं जीवन चंदनासारखं झिजवून संपूर्ण विश्वाला अज्ञानरूपाच्या अंधकारातून ज्ञानरूपाच्या प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला, त्या सर्व ऋषीमुनींच्या तपश्चरणे पुनितांनी पावन झालेली ही भारतभूमी, संपूर्ण विश्वातील 108 तीर्थांपैकी 72 तीर्थ ज्या भूमीत आहेत ती भारतभूमी, आजपर्यंत संपूर्ण विश्वामध्ये जीवन जगण्याची पद्धती बघितलीत तर विश्वातल्या अनेक देशामध्ये लोक जगतात फक्त मरण्याकरता आणि भारतातली लोक जगतात मरून उरण्याकरता, आणि म्हणून भारतभूमी सर्वश्रेष्ठ आहे. इतर देशातली लोक भोगाकरता जगतात आणि भारत देशातली लोक योगाकरता जगतात. इतर देशांमध्ये फक्त तुम्हाला भोग ऐश्वर संपत्ती एवढंच सांगितलेलं आहे, पण भारतीय संस्कृती मरणोत्तर जीवन सांगते की मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आनंदमय चिन्मयानंद प्राप्त करण्याचं सुख या ठिकाणी आपण परमार्थातून मिळवू शकतो हे भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते. महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात तर महान अशी व्यक्तिमत्व या भूमीमध्ये जन्माला आले. अनाचार, अत्याचार, भ्रष्टाचार, अज्ञानाचा अंधकार समूळ नष्ट करण्याचे क्रांतिकारी महापुरुष ज्या राज्यात जन्माला आले तो हा महाराष्ट्र आहे. शास्त्राने बाहेरचे राक्षस मारणारे शिवछत्रपती या भूमीत जन्माला आले आणि शास्त्राने आतले राक्षस मारणारे ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांसारखे अनेक संत या भूमीत जन्माला आले म्हणून हा महाराष्ट्र आहे. आणि त्याच महाराष्ट्राच्या अंगणामध्ये ज्ञानरूपाचा दीपक प्रज्वलित करणारी आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला अज्ञानरूपाच्या अंधकारातून ज्ञानरूपाच्या प्रकाशाकडे नेऊ इच्छणारी ही फक्त मराठी वाहिनीच्या माध्यमातून आज हा कीर्तन सोहळा आपण सर्वजण महाराष्ट्रभर पाहत आहात. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूनिवासी वारकरी संप्रदायाचे कळस असणारे अध्यात्मतत्वज्ञानी जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामध्ये मनुष्य जीवनाचं सार्थ सांगतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान, तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. जगद्गुरू तुकोबारायांना असं देव आपलासा करून घ्यावा असं का वाटलं? बरं, आपलासा करून घ्यावा असं वाटल्यानंतर त्या काळी जगद्गुरू तुकोबारायांची जर परिस्थिती बघितलीत तुम्ही तर जगद्गुरू तुकोबारायांची 65 लाखाची जागिरी, 450 एकर जमीन अशी अमाप संपत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनासुद्धा देवाची गरज काय? आज तुम्ही विचार करा, आमच्याकडे एखादा बंगला, एखादी गाडी, आमच्या बायकोला एक महिन्याला साडी मिळाली की आमच्या माणसांना देव न आठवण्याची आपल्या हृदयात एक प्रत्येकाची धारणा होते. आम्हाला देवाची गरज नाही का? आमच्याकडे सत्ता, श्रीमंती, ऐश्वर, संपत्ती या सर्व गोष्टी आल्यानंतर देवाची गरज काय? आज कलियुगातले माणसांना देव तेव्हा आठवतो पडता जड भारी, दासी आठवावा हरी. मग तुकोबारायांना या देवाची गरज का पडली की या जीवनात आल्यानंतर प्रत्येकाला एकदा देव आपलासा करून घ्यावा? बरं, देव आपलासा करण्यासाठी आज प्रत्येक माणूस आपल्या पद्धतीने पावलं टाकत जातो. कुणाला देव नको अशातला भाग नाही, सर्वांनाच देव पाहिजे, सर्वांनाच सुख पाहिजे, सर्वांनाच समाधान पाहिजे, सर्वांनाच मोठं व्हायचं आहे, सर्वांना श्रीमंत व्हायचं आहे, सर्वांना ऐश्वर्यवंत व्हायचं आहे, सर्वांना कीर्तिवंत व्हायचं आहे. पण ते कीर्तिवंत, ऐश्वर्यवंत, नीतिवंत, देवप्राप्ती या सगळ्या गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाची आहे ती आपल्या जीवनाला असलेली कर्माची जोड. आपल्या जीवनाला जर कर्माची जोड नसेल, प्रत्येकाला वाटतं आय एस ऑफिसर व्हावं, पण आय एस ऑफिसर बोलणं आणि आय एस ऑफिसर होण्याकरता परिश्रम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक माणसाला वाटतं जीवनात श्रीमंत व्हावं, पण जीवनात श्रीमंत होण्याकरता केलेले कष्ट आणि त्यांनी जमिनीवर गाळलेले घामाचे थेंब हे ज्याचे जितके जास्त असतील त्याला श्रीमंत होता येतं. प्रत्येकाला वाटतं ईश्वरप्राप्ती व्हावी, पण ईश्वरप्राप्ती होण्याकरता आपल्या हृदयातली धारणा, आपल्या हृदयातले विचार, आपली असलेली कर्म, जगाबद्दलचा असलेला विचार आणि त्याची असलेली कृती ही जगामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट केवळ व्रत केल्याने प्राप्त होते असं नाही, तर व्रताच्या मागं परिश्रम ही तितकेच महत्त्वाचे असतात.
आपली धर्मसंस्कृती या जगामध्ये असं आपल्याला सांगत असते. धर्मसंस्कृती म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिस्त ईसाई याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला धर्मसंस्कृती मी आज या ठिकाणी सांगणार आहे. धर्म म्हणजे काय? आकाशात उगवणारा सूर्य भगव्या रंगाचा आहे म्हणून तो कधी स्वतःला हिंदू समजत नाही. आकाश निळ्या रंगाचा आहे म्हणून ते स्वतःला कधी बुद्ध समजत नाही. संपूर्ण निसर्ग हिरव्या रंगाचा आहे म्हणून तो स्वतःला कधी मुसलमान समजत नाही. हे तिघही येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सृष्टी अतिशय सुरळीत कशी चालेल असं काम करत असतात, तर आपणसुद्धा सांप्रदायिक मंडळीने आणि देशातल्या जागृत नागरिकाने हे जात पंत धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन हिंदू धर्म ख्रिस्त ईसाई सगळे एका ठिकाणी येऊन या विश्वाचं कल्याण कसं होईल आणि भारत महासत्ता कसा होईल याच्याकरता जर काम केलं तर देशामध्ये खरी ज्ञानाची दिवाळी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि हे कारण तद्वत बघा, धर्म कोणता कोणाचा आहे लक्षात ठेवा. तहान भागवणं हा पाण्याचा धर्म आहे. सर्वांवर पर्जन्यवृष्टी करणं हा पावसाचा धर्म आहे. सर्वांना ऑक्सिजन पुरवणं हा वाऱ्याचा धर्म आहे. सर्वांवरती छत्रछाया धरणं हा आकाशाचा धर्म आहे. तसं सकल विश्वाच्या कल्याणाकरता जगणं हा मानवाचा धर्म आहे. आणि हा सर्व धर्म शिकवतो तो सनातन धर्म आहे. आणि म्हणून सनातन हा अनादिकालापासून माणसाला जीवन कसं जगावं हे शिकवतो. पहिल्यांदा जन्मात आल्यानंतर आम्ही कोण आहोत, आलो कुठून, कशाकरता आलो, काय करायचं आहे हे जर समजलं नाही तर आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेता येत नाही. आणि म्हणून त्याकरता भगवंताने आपले प्रतिनिधी पाठवले ज्यांना संत म्हणतात. तेच संत जगद्गुरू तुकोबराय या ठिकाणी आपल्याला उत्तम तऱ्हेचं मार्गदर्शन करतात की जीवनात आल्यानंतर आपला तो एक देव करून घ्यावा. या ठिकाणी तुकोबरांनी सांगितलं नाही तुम्ही गृहस्थी असा, तुम्ही ब्रह्मचारी असा, तुम्ही वानप्रस्थी असा वा संन्याशी असा, पण मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुखन हो. आता देवाला प्राप्त करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना असं प्रश्नचिन्ह वाटतं की बाबा आपण कुठंतरी वनात गेलं पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. ध्यान, धारणा, यज्ञ, याग, होम, अनुष्ठान या प्रत्येक गोष्टी देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला केल्या पाहिजेत. पण एक लक्षात ठेवा, काही लोकाने अतिशय संसारच केला पण तो संसार परमार्थ म्हणून केला. म्हणून धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. काही लोक संसार परमार्थासारखा करतात आणि काही माणसं परमार्थ संसारासारखा करतात. आणि म्हणून आज जनतेची ही अवस्था झालेली आहे. परवा मला एका गृहस्थाने सहज विचारलं की महाराज हे जग सुखी का नाही, हे जग आनंदी का नाही. आज तर पूर्वीपेक्षा आज पैसे जास्त आहेत, पूर्वीपेक्षा आज सुख समाधान ही जास्त त्याची साधनं आहे सुख प्राप्त करण्याची, तरीसुद्धा लोक सुखी का नाहीत. कारण लोकांना वाटतं पैशाकरता धनामध्ये ऐश्वर्यामध्ये संपत्तीमध्ये आम्हाला सुख आहे म्हणून लोक पैशाकरता जगत असतात. पैशाकरता जगायचं नाही तर जगण्याकरता पैसा आहे. जी लोक पैशाकरता जगतात, सत्तेकरता जगतात, संपत्तीकरता जगतात, ऐश्वर्याकरता जगतात ती आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाहीत. आणि जी लोक आनंदाकरता, प्रेमाकरता, समाधानाकरता जगतात ती लोक आयुष्यात कधी दुःखी होऊ शकत नाही. ही गोष्ट आयुष्यात कधीच विसरू नका. म्हणून आम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर प्रपंच करूनसुद्धा उत्तम तऱ्हेचा परमार्थ साधता येणं यालाच खऱ्या अर्थाने ईश्वरप्राप्ती असं म्हणतात हे लक्षात ठेवा. आता ईश्वरप्राप्तीसाठी काही तुकोबारायांनी अभंग या ठिकाणी आमच्यासमोर मांडले. नलकती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला वनांतरात जावं लागत नाही, सायास लागत नाही, कष्ट लागत नाही. आमची वारी प्रपंचातून परमार्थ करण्याचं एकमेव साधन आहे लक्षात ठेवा. पण वारीमध्ये कशाकरता जावं? लोकांना वाटतं 15 दिवस आम्ही वारी केली बास आम्हाला मोक्ष मिळाला. हात जोडून पाया पडून मी उभ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना सांगतो, वारी करून मोक्ष मिळत नाही तर वारीप्रमाणे वागून मोक्ष मिळतो हे आयुष्यात कधी विसरू नका. आम्हाला वाटतं आम्ही पंढरपूरला गेलो, माळ गळ्यामध्ये घातली बास आम्हाला पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुका म्हणे मुक्ती परणिरी नुवारी आता दिवस चारी खेळी मेळी, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाने. जीवनामध्ये स्वर्गाला जाणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं पण स्वर्ग आणि मृत्यूलोक आपलं जीवनच आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला स्वर्ग प्राप्ती होत नाही. प्रपंचामध्ये सुद्धा अतिशय लोक स्वर्गात जाऊ शकतात लक्षात ठेवा, अतिशय चांगल्या तऱ्हेने. तुम्ही प्रपंचामध्ये असताना प्रपंच हाच तुमचा परमार्थ आहे. जन्माला आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेता त्या